विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी, विषय मराठी, पाठ 10, आईस पत्र या पाठाचा स्वाध्याय करू या। लक्षपूर्वक ऐका आणि समजा। स्वाध्याय प्रश्न 1। खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या। 1. बाबू कोणाच्या गावाला गेला होता? कोणाच्या गावाला गेला होता? तर त्याचं उत्तर आहे, बाबू मामाच्या गावाला गेला होता। बरोबर, त्याच्या मामाच्या घरी तो गेला होता। 2. एसटीने जाताना वाटेत बाबूला काय काय दिसले? तर एसटीमध्ये जेव्हा ते बसले होते तर जाताना त्यांना काय काय दिसलं ते इथे आपण लिहायचं आहे। उत्तर, एसटीने जाताना वाटेत बाबूला झाडे, शेतातील पिके आणि झोपड्या दिसल्या। बरोबर, तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया। मामाच्या घरी आल्यावर बाबू आणि सगुना यांनी काय काय केले? जेव्हा बाबू आणि सगुना मामाच्या घरी पोचल्याबरोबर काय काय केलं ते आपल्याला लिहायचं आहे। उत्तर, मामाच्या घरी आल्यावर बाबू आणि सगुना यांनी हातपाय धुतले आणि कपडे बदलले। तर आपण घरी पोचल्या सर्वात आधी आपण काय करतो? हातपाय धुतो, कपडे बदलतो। तर त्याचप्रमाणे यांनी सुद्धा तसंच केलं। 4. अंगणात जमून मुले काय करीत होते? तर अंगणामध्ये जे मुले जमलेले होती ते काय करत होते ते आपल्याला लिहायचं आहे। अंगणात जमून मुले किल्ला तयार करण्याचा खेळ करीत होते। तुम्ही किल्ला तयार करण्याचा खेळ पाहिला असेल किंवा तुम्ही खेळले सुद्धा असेल। तर मुले सुद्धा किल्ले तयार करण्याचा खेळ खेळत होते। बरोबर, आता आपण पुढचा प्रश्न बघू। 5. मुलांना पहाटे कशाने जाग आली? उत्तर, मुलांना पहाटे कोंबडा आरवल्याने जाग आली। तर आधीच्या काळामध्ये अलार्म बेल जे आपण आत्ता लावतो ते नव्हते। त्यावेळेला कोंबडा आरवला की माणसे उठायची। तर त्याचप्रमाणे सगुना आणि बाबू हे सुद्धा कोंबडा आरवल्याने त्यांना जाग आली। प्रश्न 2. खालील दिलेल्या शब्दांचा उपयोग करून वाक्य लिहा। उदाहरण, नमस्कार, आपण देवाला नमस्कार करतो। तर येथे एक शब्द दिला आहे नमस्कार। तर त्या शब्दाचा उपयोग केला, आपण देवाला नमस्कार करतो। नमस्कार या शब्दाखाली रेष ओढलेली आहे। तर आता येथे जे शब्द दिलेले आहेत, गावकरी, आशीर्वाद, पहाट, किलबिलाट,
आठवण या शब्दाचा उपयोग करून आपण एक एक वाक्य तयार करू या। पहिला शब्द गावकरी। पाऊस पडल्याने गावकरी खुश झाले। तर पाऊस पडल्याने गावकरी, तर गावकरी या शब्दाचा उपयोग केला म्हणून मी त्याच्या खाली रेषा ओढली आहे। तर ज्या शब्दाचा आपण उपयोग करतो त्याच्या खाली रेष ओढायची, येथे जशी ओढली आहे त्याच प्रमाणे। आता दुसरा शब्द आशीर्वाद। आई वडिलांचा आशीर्वाद घ्यावा। याप्रमाणे तुम्ही नवीन शब्दसुद्धा बनवू शकतात। बाबूला आजीने आशीर्वाद दिला, नवीन वाक्य। याप्रमाणे तुम्ही नवीन नवीन वाक्य तयार करू शकता आणि तुम्हाला तयार करायचे आहे। मी लिहिलं आहे तसं लिहायचं नाही, तुम्ही स्वतः लिहा। तीन, पहाट। पहाट झाली की कोंबडा आरवतो। तर येथे कोंबडा हा शब्द आहे, त्याचा उपयोग केला आहे, त्याच्या खाली मी रेषा ओढली आहे। नवीन वाक्य पण तुम्ही बनवू शकतात। कोंबडा आरवतो, कोंबडा कुकडे कूक करतो, बराबर। याप्रमाणे नवीन वाक्य तयार करायचे। चार, किलबिलाट। पक्ष्यांचा किलबिलाट मधुर वाटतो। तर येथे किलबिलाट या शब्दाचा आपण उपयोग केला आहे, तर त्याच्या खाली मी रेषा ओढलेली आहे, बरोबर। आता पुढं आठवण। बाळूला आई वडिलांची आठवण येत होती। तुम्ही याप्रमाणे नवीन वाक्य तयार करू शकतात। मला आईची आठवण येते, मला आजीची आठवण येते, बरोबर। तुम्ही नवीन वाक्य याप्रमाणे तयार करा। प्रश्न तीन, उदाहरणानुसार लिहा। उदाहरण। आता येथे आले हा शब्द दिला आहे, तर त्याचे मूळ क्रियापद येणे हा शब्द आपल्याला लिहायचा आहे। आता येथे पहिला शब्द आहे सांगितले। तर सांगितलेचं मूळ क्रियापद सांगणे, म्हणजे शेवटी अणे अणे लावायचं आणि आपल्याला शब्द तयार करायचे। तर सांगितलेचं सांगणे येणार। दुसरं आहे गेले, त्याचे येणार जाणे, बरोबर। आता तिसरं आहे खाल्ले, त्याचं काय येणार खाणे। चौथं आहे केले, त्याचे येणार करणे। पाचवं दिले, त्याचे येणार देणे। आणि सहावं आहे मिळाले, त्याचं काय येणार मिळणे। तर याप्रमाणे मूळ क्रियापद आपल्याला बनवायचे होते, बराबर। म्हणजे बहुतेक अण अण असा शब्द लिहायचा, मात्रा द्यायचा, णे मिळणे करणे जाणे असे शब्द आपल्याला तयार करता यायला पाहिजे। प्रश्न चार, सूचनेअनुसार करा। एक, दिवाळीत तुम्ही काय काय करता, उदाहरणाप्रमाणे करा। तर येथे एक उदाहरण दिलेलं आहे, दिवाळीत आम्ही पहाटे लवकर
रिकामी जागा उठतो। उठ उठ लिहिलेला आहे कंसामध्ये, उठ लिहिलेला आहे तर त्याला तो लावला की उठतो, असा शब्द तयार करून रिकाम्या जाग्यामध्ये लिहायचं आहे। तिथं तुम्ही पाहणार तो उठतो हा शब्द लिहिलेला आहे। तर बाकीचे जे रिकामी जागा आहेत ते सुद्धा आपल्याला पूर्ण करायच्या आहे। तर आपण आता त्या रिकाम्या जागा पाहूया। आम्ही किल्ला रिकामी जागा बनव। आता बनव या शब्दाला शेवटी तो लावला की काय तयार होणार, बनवतो किंवा बनवितो। तर त्या रिकाम्या जागामध्ये आपण लिहायचं। तर इथे रिकाम्या जागामध्ये बनवितो हा शब्द लिहिला। दुसरा आहे आम्ही रांगोळी रिकामी जागा काढ। काढचं काय येणार ते आपल्याला रिकाम्या जागामध्ये लिहायचं आहे, बरोबर। काढ तो, आम्ही रांगोळी काढतो। तीन नंबर आहे आम्ही फराळ रिकामी जागा कर। तर कंसामध्ये जे कर शब्द लिहिला आहे तो शब्द आपल्याला तयार करायचा आहे। काय होणार तयार, कर तो। चौथा आहे आम्ही फटाके रिकामी जागा फोड। फोडचं काय येणार, फोड तो। पाच नंबर क्रमांक पाच आम्ही दारापुढे पणत्या रिकामी जागा लाव शब्द हा दिलेला आहे, त्याच्यावरून शब्द तयार करायचा। तो लावून शब्द तयार करा, काय तयार होणार, लाव तो, बराबर। तर याप्रमाणे या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत। प्रश्न पाच, उदाहरणानुसार कसे कसा कशीचा योग्य उपयोग करा। उदाहरण टोपी। तर येथे टोपी याच्या समोर कशी येणार, तर जर आपल्याला ह्याच्यात समजत नसेल तर कधी पण प्रश्न बनवा। तर कसं करायचं, टोपी कशी आहे, आपण टोपी कसा आहे असं बोलत नाही, टोपी कशी आहे, आलं कशी। तर बाकीचे शब्द पण आपण याचप्रमाणे शिकूया। पहिला आहे तोरण। तर तोरणवरून प्रश्न बनवा, तोरण कसे आहे, बराबर। म्हणून इथे काय लिहिलं, कसे। दुसरा शब्द आहे चिकू। तर एक चिकू असला तर चिकू कसा आहे, किंवा जास्त चिकू असले तर चिकू कसे आहे। म्हणून आपण काय लिहिणार, चिकूच्या बाजूला कसा किंवा कसे असे सुद्धा आपण लिहू शकतो, बरोबर। तिसरा आहे कागद। कागदावरून प्रश्न बनवा, कागद कसा आहे। तर कागदाच्या बाजूला काय येणार, कसा, बरोबर, कसा शब्द येणार। नदी, नदीवरून प्रश्न बनवा, नदी कशी आहे, बरोबर। तर आता नदीच्या बाजूला काय लिहिणार तुम्ही, कशी। त्यानंतर पाचवं घर। आता एक घर लिहिलेलं आहे, घर म्हणजे जास्त, एकापेक्षा जास्त घर आहे, म्हणून इथं घर लिहिलेलं आहे, रवर अनुस्वार आहे।
येथे समजून घ्यायचं आहे. तर घरं कशी आहेत, कशी येणार, काय येणार, कशी, म्हणून घरच्या बाजूला कशी येणार. आणि जर फक्त घर लिहिलं असेल तर घर कसे आहे असं येणार, एक घर असेल तर. त्यानंतर सहावं आकाश, आकाशचं काय लिहिणार, कसे, आकाश कसे आहे. तर याप्रमाणे आपण प्रश्न बनवून आपण कसे, कसा, कशी याचा उपयोग कसा करता येतो ते आपण समजू शकतो. प्रश्न बनवा म्हणजे आपल्याला ते कळून जातं. प्रश्न सहा, खाली दिलेल्या वाक्यांना धड्यातील क्रमानुसार लावून परत लिहा. तर येथे आपण सर्वात आधी येथे क्रम लावायचा, म्हणजे बाजूला तुम्ही आधी एक नंबर, दोन नंबर असे टाका आणि त्यानंतर आपण त्याला परत लिहायचं आहे. येथे तुम्ही पाहिले असेल पहिलं वाक्य कोणतं येतं, तर जे तीन नंबरचं वाक्य आहे ते एक नंबरचं वाक्य बनणार, म्हणजे ते पहिलं वाक्य आहे. चार नंबरचं जे वाक्य आहे त्याच्या बाजूला मी दोन नंबर लिहिले म्हणजे ते दोन नंबरचं वाक्य आहे. आणि पाच नंबरचं जे वाक्य आहे त्याला तीन नंबर दिलेला आहे. बाजूमध्ये बघून घ्या, एक नंबरचं जे वाक्य आहे तेथे चार नंबर दिला आहे, तुम्ही पाहून घ्या, आणि दोन नंबरला पाच नंबर. तर याप्रमाणे जे नंबर दिलेले आहेत त्या नंबराप्रमाणे आपण नवीन परत आपल्याला लिहायचं आहे. तर त्याचं उत्तर मी नंबराप्रमाणे लिहिलेलं आहे, बरोबर. मामा बरोबर मी आणि सगुना एसटीने इकडे आलो, ते पहिलं वाक्य. त्यानंतर काय लिहिलं होतं पत्रात, सगुना झोपल्याने तिला काही हे पाहता आले नाही, हे दुसरं वाक्य होतं, म्हणून दुसऱ्या ह्याच्यामध्ये लिहिलं. त्यानंतर लिहायचं, आजोबांनी पाठीवर हात फिरवून आशीर्वाद दिला. त्यानंतर येणार, एवढ्यात मामीने फराळाच्या बशा आणून ठेवल्या. त्यानंतर शेवटचं वाक्य येणार, पक्ष्यांचा किलबिलाटही ऐकू येत होता. तर याप्रमाणे हे हा जो पाठ आहे त्याचे प्रश्नांचे उत्तर आपण समजलो. तुम्ही हे प्रश्नांची उत्तरे पहा, समजा आणि स्वतःच्या मनाने त्याची उत्तरे तुम्ही परत लिहायची आहेत, बरोबर. आपल्याला या स्वाध्यायानंतर एक प्रवृत्ती दिलेली आहे, शुभम करोति कल्याणम. तर हे मी तुम्हाला गेल्या वेळेला समजवलं होतं, तर ती शुभम करोति कल्याणम हा श्लोक तुम्ही पाठ करायचा आहे. आभार.